नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, राज्यात फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, तर महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, राज्यात फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असा अंदाज हवामान खात्याकडून आला होता। प्रशांत महासागरात सध्या निर्माण आहे, म्हणजे परिणाम म्हणजे ला निना परिणाम। यात समुद्राचे तापमान कमी आणि हवेचा दाब वाढला, तर या कारणामुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे। या परिणामामुळे दक्षिण आशिया देशामध्ये यंदा जास्त पाऊस झाला आहे। भारतात यंदा मान्सूनचा मुक्काम महिनाभर लांबला आहे। ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मान्सूनचा परतीचा प्रवाह सुरू असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाला ही खीळ बसली होती। असे असले तरी मान्सून काळातच भारतातील बहुतांश भागात सरासरीपर्यंत अथवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे असा हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, जास्त पाऊस होण्यामागे काय कारण होते बघा, प्रशांत महासागर कारणीभूत आहे। जो जास्त पाऊस झाला होता त्याला कारणीभूत प्रशांत महासागर आहे। प्रशांत महासागरात विषुववृत्तीय भागात तापमान 2 ते 3 अंशाने कमी झाले आहे, त्यामुळे हवेचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात बाष्प असलेली हवा दक्षिण आशिया देशाकडे वाहत आहे। त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले तर हा परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या पावसाचे प्रमाण वाढले तर या परिणाम फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याची शक्यता विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती। त्यानुसार महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे। ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितल्यानुसार आपण बघितले मित्रांनो, अवकाळी पाऊस काही दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडला होता। तर मित्रांनो, ला निना परिणाम, तर मित्रांनो हे बघा, कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो, कमी दाबाचा पट्टा तयार होणारा कारणीभूत काय आहे मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, त्यामुळे झालेल्या पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो, तेव्हा तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते। तर मित्रांनो बघा, समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले की हवेचा कमी दाब होतो, त्यामुळे तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते। समुद्राच्या तापमानात जास्त वाढ झाल्यास हवेची चक्रकार स्थिती तयार होते, त्यातूनच हे वादळ निर्माण होते। तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी होती राज्यात अवकाळी पावसाची शक्यता। तर मित्रांनो, प्रशांत महासागर तापमान वाढल्याने महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असा अंदाज हवामान खात्याने दिला होता। तर मित्रांनो, त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे असे ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले होते। तर मित्रांनो, खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे का, तर आपल्या येत्या काळात काही समजेलच। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणे भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।